हेलो डियर फ्रेंड्स, टुडेज आवर न्यू टॉपिक इज इंटीरियर एंगल्स एंड एक्सटीरियर एंगल्स। सो दिस आर वेरी इंपॉर्टेंट एंड लास्ट रिमेनिंग कॉन्सेप्ट ऑफ अवर फोर्थ टॉपिक एंगल्स एंड पेयर्स ऑफ एंगल्स। सो लेट्स स्टार्ट। इंटीरियर एंगल नावाने स्पष्ट आहे की इंटीरियर एंगल म्हणजे असे एंगल जे एका आकृतीमध्ये आतमध्ये बनणार आहे, म्हणजे इंटीरियर पार्ट मध्ये बनणार। सपोज दिस इज ट्रायंगल, आपण या सर्व ट्रायंगलच्या संदर्भात बघणार आहोत, इंटीरियर एंगल सुद्धा आणि एक्सटीरियर एंगल सुद्धा। ठीक आहे, तर सपोज दिस इज युअर ट्रायंगल, सो दिस एंगल्स आर हियर, एंगल ए, एंगल बी एंड एंगल सी। देर आर थ्री एंगल, सो एंगल ए, एंगल बी एंड एंगल सी आर इंटीरियर एंगल्स ऑफ द ट्रायंगल एबीसी। म्हणजे आतापर्यंत जे आपण एंगल बघत आलेलो आहोत ते सर्वे इंटीरियर एंगलच्या कॅटेगरीमध्ये येतात, कारण ते हे एंगल जे आहेत ते त्या फिगरचे आतमध्ये इंटीरियर पार्टमध्ये बनत आहेत, म्हणून इंटीरियर एंगल। लक्षात येतं? तर ह्यानंतर एक्सटीरियर एंगल आता समजूया। एक्सटीरियर हा एक कॉन्सेप्ट वेगळा आहे इंटीरियर पेक्षा। एक्सटीरियर एंगल म्हणजे बाहेरील, एक्सटीरियरचा अर्थच आहे की बाहेरील। आपण इंटेरियर पॉइंट अँड एक्सटीरियर पॉइंट बघितले होते, तर इंटेरियर म्हणजे आतमध्ये असलेले पॉइंट एका ट्रायंगलच्या संदर्भात, अँगलच्या संदर्भात बघितले होते, आणि एक्सटीरियर पॉइंट म्हणजे जे अँगलच्या बाहेर होते। तर या ठिकाणी आपल्याला एक्सटीरियर एंगल म्हणजे एका आकृतीचे बाहेर असणारे, ह्या ट्रायंगलच्या बाहेर असणारे अँगल। तर ते कुठून आपल्याला मिळणार आहे? सपोज हा एंगल आपण परत घेतला ए बी सी, अँड ही जो बी साइड आहे, सॉरी जो एक कोणत्याही साइडला जर आपण ए बी साइडला एक्सटेंड केले, ओके, ए बी साइड जी आहे, साइड ए बी, साइड बी सी अँड साइड ए सी, तीन साइड आहे, त्याच्यापैकी जर ए बी साइडला एक्सटेंड केलं, एक्सटेंड करणे म्हणजे वाढवणे, एक्सटेंड केलं, तर बघा या ठिकाणी एक नवीन एंगल तयार झाला। बट हा जो एंगल आहे, हा एंगल हे इंटीरियर एंगल पेक्षा वेगळा आहे, कारण हा एंगल बाहेर बनलेला आहे, तर याला म्हणणार एक्सटेरियर एंगल। याला नाव कसं द्यायचं? सपोज हा पॉइंट आहे डी, सो एंगल सी बी डी इज एंड एक्सटेरियर एंगल ऑफ द ट्रायंगल एबीसी। लक्षात येतोय, असा अँगल जो ट्रायंगलची साईडला एक्सटेंड केल्यामुळे तयार होत आहे आणि तेही ट्रायंगलच्या बाहेरचा भाग आहे, तर त्याला म्हणणार एक्सटेरियर अँगल। तर असं जर आपण कोणतीही साईडला वाढवू शकलो असतो, जर आपण एसी साईडला वाढवलं तर एसी साईडला, तर अशा पद्धतीने एक्सटेंड होणार हा, तर इथे सुद्धा एक अँगल तयार झालेला आहे अँगल। सपोज डी आहे तर याला ई नाव द्या, म्हणजे अँगलचं नाव तर तयार आपल्याला येते, अँगल बी ए ई इज ऑल्सो अ एक्सटेरियर अँगल। अँड सपोज वी एक्सटेंडिंग दिस साइड बी सी, दिस साइड बी सी ला एक्सटेंड केलं तर परत आपल्याला एक अँगल बाहेरून बनताना दिसत आहे, जर ही रे जी आहे बी एफ, बी एफ दिस ए डी, दिस सी ई अँड दिस बी एफ, हा बी एफ आहे। तर जो एक्सटेरियर एंगल तयार झाला आहे तो एंगलचं नाव झाला ए सी एफ, म्हणजे एक्सटेंड केलेली साईड आहे त्याला नंतर घ्यायचं, हा वर्टेक्स आहे याला नंतर घ्यायचं, तर ए सी एफ इज ऑल्सो एक्सटेरियर अँगल। सो दीज थ्री अँगल्स आर हियर एक्सटेरियर अँगल। येतं लक्षात? तर एक ट्रायंगल जे फक्त हे तीन नाही, तर आपण अजून तीन एक्सटेरियर एंगल मिळवू शकतो। या ठिकाणी आपण हे असे इथून एक्सटेंड केले आहे, जर आपण ही साईडला वरती एक्सटेंड केलं असतं तर बघा मी आता दुसऱ्या कलरमध्ये दाखवते, तर या ठिकाणी ह्या बाजूला आपल्याला एक एंगल भेटला असता, ठीक आहे, हा एक अँगल। तसेच इथे ही सीबी साईडला इथून वाढवलं तर इथे एक अँगल तयार होतो, सेम एज ही साईड वाढवतो, पण ही साईड वाढवली असती तर इथे
इथे सुद्धा एक एक्सटीरियर एंगल बनताना दिसत आहे। तर हे जे येलो कलरने मी बनवले आहे 3 आणि आधीचे हे 3 हे तिघही एंगल मिळून देयर आर 6 एक्सटीरियर एंगल्स form in a rectangle total 6 exterior angle tayar hota jar ite 3 interior angle ahe tar exterior angle total 6 asnar bahir kon thik hai jar yala naav dilo tar angle a b c d small letter dile baka small letter D E E and this F अशे पद्धतीने 6 एक्सटीरियर एंगल तयार होता है। I hope तुम्हाला हा कॉन्सेप्ट लक्षात आला असेल कि एका ट्रायंगल मध्ये 3 इंटीरियर एंगल तर 6 एक्सटीरियर एंगल्स असतात। एका ट्रायंगल साठी इंटीरियर एंगल एंड एक्सटीरियर एंगल हे दोघे काय असतात आणि त्यांच्या मध्ये काय फरक आहे हे सर्व तुम्हाला आता चांगलेपणे समजलं असेल तर चला आपण इथे प्रॉपर्टीज वर बघूया। प्रॉपर्टीज काय आहे हे एंगल्स की तर त्यासाठी तुम्हाला थोडं आठवावं लागेल की या ठिकाणी इंटीरियर एंगल ची जी प्रॉपर्टी आहे ती तर तुम्हाला चांगलेपणे माहितीच आहे। इंटीरियर एंगल्स इंटीरियर एंगल्स ची एडिशन जी असते नेहमी 180 असते तुम्हाला माहित आहे। बघा मेजर ऑफ याला आपण इथे मॅथेमॅटिकली फॉर्म मध्ये लिहिणार आहोत। एंगल ए ला लिहिणार सी ए बी एंगल सी ए बी प्लस मेजर ऑफ एंगल ए बी सी प्लस मेजर ऑफ एंगल एंगल दिस सी साठी ए सी बी इज 180 डिग्री। हे सर्व तुमचे लक्षात असेल अजूनही 180 डिग्री। तर ही झाली प्रॉपर्टी ऑफ इंटीरियर एंगल्स ऑफ अ ट्रायंगल। बट यानंतर एक्सटीरियर एंगल ची प्रॉपर्टी दैट इज त्यासाठी आपल्याला थोड़ा सा डेरिवेशन करावा लागणार आहे। छोटा सा डेरिवेशन आहे आणि मी फिगर ही चेंज करते इथे कारण आपल्याला फक्त आणि फक्त एकच एक्सटीरियर एंगल ची गरज पडणार आहे इथे आणि मी थोडा नाव पण चेंज करणार कारण हे झालं एबीसी। तर मी या ठिकाणी एक ट्रायंगल घेणार त्याचं नाव घेणार थोडं वेगळं आपण जनरली पी क्यू आर घेतोय पी क्यू आर आणि एक्सटीरियर एंगल साठी मी ही साईड जी आहे क्यू आर याला एक्सटेंड करत आहे। तर हा एंगल तयार झाला आहे एक्सटीरियर एंगल म्हणून पी आर एस पी क्यू आर एस अँड एंगल पी आर एस इज एन एक्सटीरियर एंगल ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर गॉट इट। नाउ आता या ठिकाणी इंटीरियर एंगल बघा आणि एक्सटीरियर एंगल बघा। इंटीरियर एंगल आहे एंगल पी एंगल क्यू आणि एंगल पी आर क्यू कारण या ठिकाणी वर्टेक्स आर वर दोन एंगल बनलेले आहे हा एंगल इंटीरियर तर दुसरा एक्सटीरियर आहे। तर मी इंटीरियर ची जेव्हा गोष्ट करणार तेव्हा पी आर क्यू घेणार आणि जेव्हा एक्सटीरियर आहे तर तो पी आर एस असणार। या ठिकाणी मी इंटीरियर एंगल घेते तर एंगल पी एंगल क्यू अँड एंगल पी आर क्यू घेत आहे। हे तिघही कोणते एंगल आहेत इंटीरियर अँड वी नो द सम ऑफ द 3 इंटीरियर एंगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री। सो टेक द मेजर ऑफ दिस 3 एंगल्स म्हणून आपण इथे मेजर लिहून प्लस ला होत आहोत प्रॉपर्टी ते यूज करून इज इक्वल्स टू 180 डिग्री। हे कुठून आला तर इथे लिहिता येणार की सम ऑफ द इंटीरियर्स एंगल्स इंटीरियर एंगल आहे म्हणून त्यांची सम आपण 180 इथे लिहिली बस हे झालं रिझल्ट। बट यानंतर बघा इथे हे जे दोन एंगल आहे कोणते हे दोन एंगल आहे यांचे एडिशन सुद्धा 180 असणार कारण आहे की हे दोन्ही एंगल जे
एंगल पी आर एल तो की लीनियर पेयर बन रहा है, लीनियर पेयर बन रहा है, म्हणून यांच्या रेषा सुद्धा 180 असणार. सो याचा मैथमेटिकल फॉर्म जेव्हा आपण लिहिणार तर मेजर ऑफ एंगल पी आर क्यू प्लस मेजर एंगल पी आर एस इज इक्वल्स टू 180 डिग्री. रीजन एंगल्स इन अ लीनियर पेयर, वेरी सिंपल. आता हे दोन इक्वेशन आहेत, इक्वेशन नंबर वन एंड इक्वेशन नंबर टू, हे दोघेही जरा तुम्ही नीट बघा. तर ह्या ठिकाणी दोघांची एडिशन आहे 180 डिग्री, दोघेही एडिशन आहे 180. इट मीन्स राइट हैंड साइड आहे तर दोघेही इक्वल आहे, तर याचा अर्थ की लेफ्ट हैंड साइड सुद्धा इक्वल आहे. येते लक्षात? तर हे आपण सर्व कुठून बघितलं, फ्रॉम वन अँड टू, फ्रॉम वन अँड टू वी हॅव ऑब्झर्व दॅट दिस टू साइड्स आर इक्वल. सो राइट हियर मेजर ऑफ एंगल पी, मेजर एंगल क्यू प्लस मेजर एंगल पी एफ क्यू इज इक्वल्स टू मेजर एंगल पी आर क्यू प्लस मेजर एंगल पी आर एस आर इक्वल, दिस इक्वल्स टू दिस. बट अजून जरा नीट बघा तुम्ही, या ठिकाणी जो एंगल पी आर क्यू आहे हा इथं पण आहे, दोघही साईडला एंगल पी आर क्यू जे आहे ते कॉमन आहे. कॉमन असल्यामुळे हे दोघही जर आपण इथून मायनस केले बाय सबट्रॅक्टिंग मेजर ऑफ एंगल पी आर क्यू, वी गेट मेजर एंगल पी प्लस मेजर एंगल क्यू इज इक्वल्स टू. आता हा तर काय झाला आहे, तर आपल्याकडे राहिला ओनली मेजर ऑफ एंगल पी आर एस. तर या ठिकाणी इम्पॉर्टंट फॅक्ट आपल्या समोर आलेला आहे की जो एंगल पी आर एस आहे जो की आहे एक्सटेरियर एंगल, एक्सटेरियर एंगल याची मेजर जी असणार ती एंगल पी आणि क्यू चे बरोबर असणार. कुठं आहे एंगल पी अँड क्यू? बघा हे आहे एंगल पी अँड क्यू. पण एंगल पी अँड क्यू तर म्हणजे इथे इंट्रोडक्शन काय आहे याच्या संदर्भात, तर अँगल पी अँड अँगल क्यू हे दोघेही जे एंगल आहे ना, हा एक्सटेरियर एंगल पासून दूरवर असणारे इंटेरियर एंगल आहे. ठीक आहे, हा जो आहे हा जवळचा इंटेरियर एंगल, हा जवळचा आहे. बट हे दोघेही जे आहे हे दोघी हे रिमोट इंटेरियर आहे. रिमोट इंटेरियर म्हणजे दूरचे, दूरस्त अंतःकोन मधले. ठीक आहे, सो अँगल पी एंड क्यू आर रिमोट इंटीरियर एंगल्स ऑफ एंगल पी आर एस. पी आर एस एंगलसाठी, पी आर एस एक्सटेरियर एंगलसाठी एंगल पी एंड एंगल क्यू हे दोघे रिमोट इंटीरियर एंगल्स आहेत. बघा हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर आपण इथे बघितलं की एखादा एक्सटेरियर एंगल आहे त्याची जे मेजर आहे त्याची जी माप आहे ती त्याच्यापासून असलेले रिमोट इंटीरियर एंगल, फ्लॅट अँगलचे रिमोट इंटीरियर अँगलची सम एवढा हा माप असतो. म्हणजे जर हा 140 आहे तर हा एंगल पी आणि एंगल क्यू दोघांची बेरीज यांची जी सम आहे ती 140 डिग्री असणार. म्हणजे जर हा 80 आहे तर हा असणार 60. जर हा पी एंगल 60 आहे तर एंगल क्यू 80 असणार. जर एंगल पी 100 डिग्री आहे तर एंगल क्यू असणार 40 डिग्री. अशा पद्धतीने हा रिलेशनशिप आहे. तर ही प्रॉपर्टी झाली एक्सटेरियर एंगल्स. तर हा जो संबंध आहे एक्सटेरियर एंगलचा हा कुठेही तुम्हाला दिसणार, हा एक्सटेरियर एंगलसाठी किंवा तुम्ही ही एक्सटेंड केली तर इकडच्या एक्सटेरियर एंगलसाठी बरेच दोन होतील. तर इथे जर एक्स्ट्रा एंगल घेतला तर यासाठी जे पी एंड आर रिमोट इंटेरियर एंगल असणार. जर ही एक्सटेंड केली तर इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा एंगल मिळणार. तर याच्यासाठी ह्या एक्स्ट्रा एंगलसाठी इथे अँगल क्यू अँड अँगल आर हे दोघंही आहे.
ठिकाणी रिमोट इंटीरियर एंगल चा काम तर असा संबंध आहे प्रॉपर्टी आहे एक्सटीरियर एंगल ची तर हे तुम्ही लक्षात घेऊन घ्या हे जर स्टेटमेंट आहे सो द स्टेटमेंट ऑफ दिस प्रॉपर्टी इज द मेजर ऑफ एन एक्सटीरियर एंगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटीरियर एंगल पेज नंबर 31 वर तुम्हाला एक टेबल दिलेली आहे या ठिकाणी बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे पॉलीगॉनचं बद्दल यात पॉइंट्स आहेत त्याच्यानुसार तुम्हाला याचा स्टडी करायचे आहे इथे नंबर इथे पॉलीगॉनचे आकृती दिली जातात पॉलीगॉनचे वेगवेगळी आकृती दिली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये साइड्स किती आहेत नंबर ऑफ साइड्स ते मोजून लिहायचे आहे नेम ऑफ द पॉलीगॉन ते पॉलीगॉन आपण काय म्हणतो ट्रायंगल म्हणतो क्वाड्रिलेटर म्हणतो काय म्हणतो ते सर्व नाव पण ते वन बाय वन त्याचं लिहिणार आहे तर त्याच्यामध्ये किती ट्रायंगल तयार होतात ते बघणार आहोत तर सम ऑफ इंटीरियर अँगल त्याचे आतमध्ये असलेले इंटीरियर अँगल जितके असतात त्यांचे ऍडिशन किती होतात जसं सपोज ट्रायंगल आहे ट्रायंगलचे इंटीरियर अँगलचे ऍडिशन वन एटी आहे तर ते आपण असं या पद्धतीने लिहायचं आहे तर आपण स्टार्ट करू शकतो पॉलीगॉनचे पॉलीगॉनचे स्टार्टिंग कुठे होत आहे तुम्हाला सिक्स स्टँडर्ड मध्ये लास्ट चॅप्टर जो होता पॉलीगॉनचा त्यामध्ये जो डायमेन्शनल शेपचा चॅप्टर होता त्यामध्ये ट्रायंगल पासून पॉलीगॉन ची शिकवा ट्रायंगल्स मध्ये थ्री साइड्स असतात ट्रायंगलचा पॉलीगॉन आहे जो सगळ्यात लहानात लहान पॉलीगॉन आहे एक बंदिस्त आकृती आपण जी बनवू शकतो ते कमीत कमी तीन साइडने बनवू शकतो बघा इथे ट्रायंगल पॉलीगॉन ट्रायंगल आहे जो तीन साइड एक बंदिस्त आकृती आपण बनवू शकतो क्लोज फिगर त्यामध्ये साइड्स किती आहे वन टू थ्री सो नंबर ऑफ साइड्स थ्री नेम ऑफ द पॉलीगॉन इज ट्रायंगल एंड नंबर ऑफ ट्रायंगल बघा एक ट्रायंगल मध्ये फक्त एक ट्रायंगल समाविष्ट होऊ शकतो है ना तर या ठिकाणी मी लिहिणार वन एंड सम ऑफ द इंटीरियर एंगल वी नो व्हेरी वेल दैट इज 180 डिग्री आता ट्रायंगल नंतर कोणता पॉलीगॉन येणार नंबर ऑफ आता नंबर ऑफ साइड्स वाढत जाणार आहे तर थ्री नंतर फोर आणि फोर वाला पॉलीगॉन तर माहित आहे तुम्हाला वन टू थ्री अँड फोर फोर साइड वाला याला म्हणतात क्वाड्रिलेटर मध्ये नंबर ऑफ ट्रायंगल किती होऊ शकतात तर हे ड्रॉ करण्याची मेथड मी तुम्हाला सांगणार इथे हे कुठेच तुम्हाला कोणी सांगणार नाही बुक मधून मी जास्त कसं लिहू शकले असते बट तुम्हाला कसं येणार म्हणून मी ते समजा हे ड्रॉ करते बरं का ट्रायंगल्स मी या ठिकाणी कोणताही एक वर्टेक्स घेणार कोणताही कॉर्नर घेणार सपोज मी हा कॉर्नरला एक्झाम घेईन या कॉर्नर पासून मी या कॉर्नरला कोणता कॉर्नर टच झालेला नाही या कॉर्नरला हा कॉर्नर मिळलेला आहे जॉईन झालेला आहे ठीक आहे फोर कॉर्नर आहे वन टू थ्री फोर जर मी हा कॉर्नरला एक्झाम करते कोणालाही करू शकते बरं का हा याला गेलाय तर मी याला जॉईन केलेला आहे ऑलरेडी याला पण केलेला आहे बट हे जो समोरचा आहे याला जॉईन केलेला नाही तर मी आता याला एक डॉटेड लाईनने जॉईन करत आहे ठीक आहे अजून कोणते चान्स आहे का जर मी हा वर्टेक्स घेतला असता तर मी इथे एक जॉईन केला असता ठीक आहे तर मला कोणतेही कंडिशन मध्ये ट्रायंगल किती घेतला ट्रायंगल ट्रायंगल मध्ये इथे फक्त दोन ट्रायंगल घेतला फक्त दोन ट्रायंगल घेतला जे एकमेकपासून अगदी वेगळे आहे बघा हाय आणि हाय यांचा कोणता इंटरसेक्शन नाहीये यांचे जर मी दोन भाग केले तर मला हे दोन ट्रायंगल भेटतात तर मी इथे लिहू शकते की नंबर ऑफ ट्रायंगल आहे टू तर या ठिकाणी सांगा की सम ऑफ इंटीरियर अँगल किती होणार एक ट्रायंगल मध्ये 180 आणि दुसरा अँगल ट्रायंगल मध्ये पण 180 सो 180 प्लस 180 दॅट इज 360 किती 360 डिग्री ठीक आहे यानंतर आपण येतो नंबर ऑफ साइड्स फाइव जसे की मी तुम्हाला सांगितलं आहे की नंबर ऑफ साइड्स इथे वाढत जाणार आहे नंबर ऑफ साइड थ्री फोर फाइव जसं वाढत आहे या ठिकाणी जो आहे फिगर पॉलीगॉन फाइव साइड वाला वन टू थ्री फोर फाइव ठीक आहे वन टू थ्री फोर फाइव ने जो बनलेला आहे फाइव साइड आहे याचं नाव येणार पेंटागॉन पी फॉर पेंटागॉन पी फॉर पाच याचा हिंट मी तयार केलेली आहे पी पाच तर पेंटागॉन ठीक आहे वन साइड टू साइड थ्री साइड फोर साइड एंड फाइव साइड तर या ठिकाणी मला नंबर ऑफ ट्रायंगल बघायचे आहे एक दुसरे कलर बघायचे जर मी हा वर्टेक्स एज्युम केला
तर ह्या व्हर्टेक्सला बाकीचे तो 4 1 2 3 4 एटी जो जॉईंट झालेला नाही त्यांना मी जॉईंट करणार. ऑलरेडी इथे हे दोन व्हर्टेक्स तर जॉईंट आहे आहे ना, फक्त राहिले हा वाला व्हर्टेक्स आणि हा वाला, हे दोन व्हर्टेक्स राहिले. तर मी या ठिकाणी यांना डॉटेड लाईनने जॉईन करत आहे. आता मोजायचे किती ट्रायंगल तयार झाले, नंबर 1 नंबर 2 आणि नंबर 3. बघा हा एक ट्रायंगल, दुसरा आणि हा तिसरा. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इन अ पेंटागॉन इज 3. तीन ट्रायंगल बनू शकतात एक पेंटागॉन मध्ये. तर सम ऑफ इंटरनल एंगल दिस 180, या तीन एंगलचे एडिशन 180, दिस 180 आणि दिस 180. तर हे झाले 183 चा 540. म्हणजे या ठिकाणी 180 चा टेबल चालत आहे. जसं जसं मी 1 by 1 साइड इंक्रीज करत आहे, मला या ठिकाणी 180 चा एक टेबल तयार होताना दिसतो. तर मी ते लिहू शकते की 180 × 1 180. एंड सिमिलरली आय कॅन राईट हियर 180 × 2 = 360 एंड 183 × 540 degrees. ओके, तर कंटिन्यू चालू आहे. तर 3 4 5 6 6 म्हणजे याचं नाव आहे हेक्सागॉन. हेक्सागॉन एच हेक्सागॉन इन एक्स ना, 6 चा एक्स आणि हेक्सागॉन चा एक्स अशी काही हिंट मी तयार केलेली आहे. तर तुमच्या कधी लक्षात आहे विसरणार नाही. 6 चा एक्स आणि हेक्सागॉन चा एक्स. हेक्सागॉन मीन्स अ पॉलीगॉन हॅविंग 6 साइड्स इज कॉल्ड हेक्सागॉन. सो हेक्सागॉन चा फिगर 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ ट्रायंगल बघा, मी परत हा वाला व्हर्टेक्स कंज्यूम करते, एज्यूम करते, हे तीन व्हर्टेक्स मी जॉईन करते ते डॉटेड लाईन आहे. सो आय हॅव गॉट हिअर 4 ट्रायंगल्स, 1 2 3 4 ट्रायंगल्स. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स आर 4 अँड सेम प्रोसेस 184 × 720 degrees. So in this way we can increase the number of sides 1 by 1 and we can get the sum of interior angles. How increase by 180 180 180? It means the sum of interior angles is the multiple of 180. चला आता अजून थोडस पुढे रेस करूया. ना नंबर ऑफ साइड 7, दॅट इज हेप्टागॉन. 7 चा हेप्टागॉन हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. नंबर ऑफ साइड्स इफ 7, सो इट इज द नेम ऑफ पॉलीगॉन इज हेप्टागॉन. पॉलीगॉनचं फिगर 1 2 3 4 5 6 & 7. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 & 7. अँड नंबर ऑफ ट्रायंगल्स, नंबर ऑफ ट्रायंगल साठी दिस 1 दिस 2 अँड दिस 3 अँड दिस 4 अँड वी हॅव दॅट वी हॅव गॉट देअर आर 1 2 3 4 & 5 नंबर ऑफ ट्रायंगल्स. सो सम ऑफ द इंटिरियर एंगल्स विल बी 185 जा, दॅट इज 90 degrees. अँड नंबर 8, दॅट इज ऑक्टागॉन. ऑक्टागॉन मध्ये तुम्हाला इथे फिगर 1 2 3 4 5 6 बनते, याचा मोठा झाला दाखवते मी, 1 2 3 4 5 6 7 & 8. दिस इज ऑक्टागॉन, 1 2 3 4 5 6 7 8. तर आपण एक या व्हर्टेक्स जर एज्युम केलं तर या ठिकाणी 1 2 3 4 & 5 & 5 + 1 = 6. जर आपण 5 लाईन ड्रॉ केली तर 6 ट्रायंगल बनणार आहे. तसं आतापर्यंत आपण बघत आहोत, एक जास्त बनत. सो द सम ऑफ इंटिरियर एंगल विल बी 180 × 6, दॅट इज 1080 degrees. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की जसं जसं आपण पॉलीगॉन मध्ये नंबर ऑफ साइड्स इंक्रीज करत जातो
वन दोन ने कमी आहे म्हणजे जितके साइड आहे त्याच्यामधून दोन कमी आहे बघा 4 साठी 4 माइनस टू 2 5 माइनस टू 3 6 माइनस टू 4 ट्रायंगल 7 माइनस टू 5 ट्रायंगल एंड 8 माइनस टू 6 ट्रायंगल्स इन दिस पॉलीनोमियल सो वी कैन राइट हियर दैट n माइनस टू n माइनस टू n माइनस टू चालत आहे सपोज इथे n n नंबर ऑफ साइड्स आपण घेतले आहे इथे n नंबर ऑफ साइड्स आपण घेतले तर तो जो पॉलीनोमियल असणार आहे n साइड हैविंग n साइड्स एंड नंबर ऑफ साइड विल बी n माइनस टू मी इथे n चा दिलेत आहे कारण मला इथे खाली जागा नाही आहे आणि तुम्हाला वर व्ह्यू मध्ये सुद्धा दिसलं पाहिजे म्हणून इथे मी n घेतले n मध्ये कितीही असू शकतो कितीही जास्त किंवा कमी n ची व्हॅल्यू नेचुरल नंबर असल्यामुळे कितीही नेम ऑफ द पॉलीगॉन सो n हैविंग n साइड विथ द 4 असेल तर कॉटल लेटर n हैविंग n साइड वाला कोणताही पॉलीगॉन इथे असू शकतो पॉलीगॉनचं नाव असणार आहे इथे जे पण नाव त्या ठिकाणी बनणार तो n नंबर ऑफ ट्रायंगल नंबर ऑफ ट्रायंगल जर n साइड आहे तर त्याच्याहून 2 ने कमी ट्रायंगल बनतात जसं आपण इथे बघत आलो एंड सम ऑफ द इंक्लिनेड अँगल तर तो सुद्धा 180 जे आहे त्याच्यामध्ये कशाचे मल्टिप्लाय करायचं बघा 4 साइड साठी 2 चा मल्टिप्लाय होतो 5 साठी 3 चा मल्टिप्लाय होतो म्हणजे हे जे n माइनस 2 आहे ना जे दोन कमी आहे तर फक्त त्याचा मल्टिप्लाय करायचं 180 मध्ये आणि सम ऑफ द इंटिजर अँगल आपल्याला भेटणार ठीक आहे 180 मध्ये जितकेही साइड आहे त्याच्याहून दोन कमी करायचे आणि 180 मध्ये त्याचा मल्टिप्लाय करायचा देन यू विल गेट द सम ऑफ इंटिजर अँगल्स तर अशा पद्धतीने ही सगळी टेबल होती तर तुम्हाला काही आगळी वाटली वाटत असेल की ऍक्च्युअली काय आहे तर मी ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला इथे आय होप तुमच्या सर्वांनी काही लक्षात आला